त्या जर मागण्या त्यांनी मान्य नाही केल्या आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून येणार नाहीत. येत्या विधानसभेला तुम्ही आमचे तळवे जरी चाटले ना तरी आम्हाला फसवून आम्हाला वाशीतून परत पाठवलं होतं. मुख्यमंत्र्यांना स्मरण करून द्यायला चाललोय. काही ठराविक पक्षांनीच तो मक्ता घेतलाय का? त्या शपथ तुम्ही विसरलेले आहात. तर येत्या विधानसभेला तुम्हाला कसा घंटा दाखवायचा? नमस्कार, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी मध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून पुण्यातील काही कार्यकर्ते हे मुंबईला पायी निघालेले आहेत. हे कार्यकर्ते नेमके मुंबईला पायी का निघालेले आहेत, आरक्षणाविषयीची त्यांची नेमकी भूमिका काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तुम्ही पुण्यामधून पायी निघालेले आहात, नेमकी काय तुमची भूमिका आहे आणि तुम्ही मुंबईला पायी का चाललाय? जय शिवराय. या ठिकाणी आमचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत गंभीराने खालवलेली आहे आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती छत्रपतींची त्यांना आम्ही त्याचं स्मरण करून द्यायला चाललो की तुम्ही छत्रपतींची शपथ घेतली होती, आरक्षणही दिलं नाही आणि अध्यादेश पण लागू केला नाही आणि आज आमच्या पाटलांचा 5वा दिवस आहे आमरण उपोषणाचा आणि जर सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे आम्ही हा घंटानाद घेऊन मुख्यमंत्र्यांना स्मरण करून द्यायला चाललो आहे की तुम्ही आमच्या मराठा समाजाकडे आणि पाटलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या म्हणून. मनोज जरांगे पाटलांनी 5 ते 6 वेळा आतापर्यंत आंदोलन केलेली आहेत मात्र कुठलीही सरकारकडून ठोस अशी कार्यवाही झालेली नाही, तुमची भूमिका नेमकी काय? बघा ताई, जरांगे पाटील आमचे दादा आज मराठांचं एक युद्ध आहे, तर युद्धाची तब्येत जी खालवलेली आहे ती जी खालवली कशामुळं की सरकार जे निर्णय घेत नाही मुळं, तर सरकारने निर्णय घेतले तर जरांगे साहेबांची आमची तब्येत आणि हे आम्हाला पण काढण्याची वेळ येणार नाही. ही काढण्याची वेळ का आली की जरांगे साहेबांची तब्येतीची पण त्यांनी विचारपूस पण करत नाही आहे आणि आज आम्ही ते आमच्यासाठी करतात तर आम्ही पण त्यांच्यासाठी रोडवर येऊन काहीतरी केलं पाहिजे ह्या अनुषंगाने आणि आम्हाला आरक्षण मिळलं पाहिजे ह्या अनुषंगाने आम्ही चाललो आहे. या सरकारनं आरक्षण दिलं नाही असं तुमचं म्हणणं आहे मात्र गेल्या 35 वर्षात अनेक सरकारं बदललेली आहे, या काळामध्ये सुद्धा मराठा आरक्षणासंदर्भात अनेक आंदोलनं झालेली आहे, त्यांच्याकडून मराठा आरक्षणावरती कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही, तुमचं काय मत आहे याच्या? जय शिवराय. आज आमचा 6 कोटी मराठ्यांचा जीव आमचं काळीज आज त्या स्टेजवर तरफडत आहे. मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून मिळावं या मागणीसाठी सरकारने 6 महिन्यापूर्वी जो अधिसूचना काढलेली आहे सगळे सोयरीची त्याच्या अधिसूचनाचं आम्हाला फसवून आम्हाला वाशीतून परत पाठवलं होतं, याचा प्रचंड राग ह्या मुख्यमंत्र्यांवर आणि सरकारवर या मराठ्यांमध्ये आहे आणि आज आम्ही स्मरण करून देण्यासाठी चाललेलो आहे मुंबईला की मुख्यमंत्री साहेब तुम्ही शिवाजी महाराजांची आमच्या दैवताची शपथ तुम्ही स्टेजवर घेतली होती त्या शपथ तुम्ही विसरलेले आहात आणि टाळायचा प्रयत्न तुम्ही मराठ्यांना दरवेळेस करत आहात. 35 वर्षात इतकी आंदोलनं झालेली आहेत मग त्यावेळी कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यावर तुमचं काय म्हणणं? तेच तर आमचे एवढे मराठा मुख्यमंत्री झाले एवढे आमचे सगळ्यांनी राज्य केलं महाराष्ट्रावर मराठ्यांनी आजपर्यंत कुणी आम्हाला न्याय दिला नाही, हा संतप्त 6 कोटी मराठ्यांचा हा राग आता सर्वांनाच भोगावा लागणार आहे ह्या दृष्टीनेच आम्ही आता आंदोलनात उतरलेलो आहे. यामध्ये कुठलेही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून येणार नाहीत. आतापर्यंत पाटील 1 वर्षापासून उपोषण चालू आहे. खरंतर मराठा आरक्षण प्रश्नी सरकारकडून एक समिती झाली की दुसरी समिती नेमली जाते मात्र कुठलाही ठोस असा निर्णय होत नाहीये, तुम्ही कसं बघता याच्याकडे? पहिली गोष्ट सांगू इच्छितो, आदरणीय अण्णासाहेब पाटलांच्या नंतर 4 दशकानंतर हा लढा पुन्हा एकदा पेटून उठलेला आहे. आमच्या पूर्वजांनी आमचे जुने संघर्ष योद्धा अण्णासाहेब पाटील यांना गमावलेला आहे. आज जर आम्ही त्याच परिस्थितीमध्ये असू, आज जर आमचे संघर्ष योद्धा आमच्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावून लढत आहेत तर आम्ही त्यांना गमवू इच्छित नाहीये. सरकारने ज्या मागण्या देण्याचं आश्वासन दिलं होतं त्या जर मागण्या त्यांनी मान्य नाही केल्या तर त्यांना सांगू इच्छितो येत्या विधानसभेला तुम्ही आमचे तळवे जरी चाटले ना तरी तुम्ही आला आमच्या दारात जागा देणार नाही. संघर्ष योद्धा जरांगे पाटलाच्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर अखंड मराठा समाज तुमच्या विरोधामध्ये रस्त्यावर पुन्हा एकदा उतरेल आणि त्याचीच तुम्हाला पुन्हा जाणीव करून देण्यासाठी आम्ही आज सकाळ मराठा समाज पुण्याच्या वतीने मंत्रालयाला येत आहे. तरी आमची विनंती आहे, आम्ही घंटा वाजवून येत आहे, घंटा दाखवून दाखवतोय, जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येत्या विधानसभेला तुम्हाला कसा घंटा दाखवायचा?
हा आमच्या हातात आहे, एवढंच बोलतो. जय जिजाऊ, जय शिवराव, जय शंभूराव. हे विधानसभा निवडणुकीमध्ये उतरण्याची तयारी करत आहेत, त्यांनी अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, याकडे तुम्ही कसं बघताय? हे पूर्ण अधिकाराचा प्रश्न आहे, त्यामध्ये ते अधिकार पूर्ण दादा घेतील. पण हे करत असताना आम्ही जे आता झोपलेले मराठे आहेत ना घरामध्ये, त्यांनाही आव्हान करतोय की आपण आता रस्त्यावरती या, कारण लाभ घ्यायला सर्वजण येणार आणि लढाईला फक्त जरंगे पाटील एकटेच लढणार का? तर त्यावेळेस त्या नेता नव्हता मराठा समाजाला. आणि हा गरजूवंतांचा लढा आहे, गरजूवंत आहेत ह्या देशामध्ये, त्यांनी त्यांच्या हक्कासाठी विधानसभा लढवण्याचं म्हणतायत. ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते तयारी करतायत. हो, करावी ना, या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. काय ठराविक पक्षांनीच तो मक्ता घेतलाय का? तो ज्या व्यक्तीला वाटतं मी काम केलेलं आहे, मी देशासाठी समाजासाठी काहीतरी कार्य करतोय, त्याला ह्या देशामध्ये निवडणुकीमध्ये लढण्याचा अधिकार आहे. अहो, अशिक्षितांना आहे, गुन्हेगारांना आहे, मग मराठ्यांना जर निवडणुकीमध्ये उतरले तर अडचण काय? बाकी सगळे समाजले उतरले जात घेऊन मराठा सर्वात शेवटी उतरला आहे. तर मराठ्यांनी ही लढाई लढली पाहिजे. ज्या ज्या लक्षात घ्या, पूर्वी आपल्याला तलवारीने लढाई लढायला लागायची, जर बघितला तर हे पुण्याहून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने पायी निघालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे जे उपोषणाला बसलेले आहेत, मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असाच जो इशारा आहे तो या मनोज जरांगे पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन रोहित मालकंडे सह मी माधुरी कुलकर, फॉर द पीपल न्यूज, पुणे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.